आगामी महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीन सोबतच स्लिप मिळण्याची सोय करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता राहिली नसल्याने आपण दिलेले मत त्याच व्यक्तीला मिळाले आहे की नाही याची खात्री करण्याची स्लिप मिळाल्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. ईव्हीएम मशीन आणि त्याच्याबरोबर ते स्लिप मिळण्याचं पॅट मशीन जर व्ही पॅट मशीन जर असेल तर आमची तक्रार नाही. फक्त ईव्हीएम मशीन असेल तर घोटाळा होण्याचा संभव आहे असं देशात आता लोक म्हणतात आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन विथ पॅट व्ही पॅट मशीन हे वापरलं जावं म्हणजे स्लिपवर कोणाला मत दिलं हे कळेल. नाही तर बटन एकीकडे दाबतं लाईट दुसरीकडे लागतो आणि मत तिसरीकडे जातं त्याचा परिणाम हा नको ती माणसं निवडून येण्यात जर होत असेल तर सामान्य जनतेचा लोकशाहीवर आणि मतदानावरच विश्वास उडेल आणि त्यामुळं कृपा करून निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की या शहरातल्या निवडणुका या पूर्ण सुरक्षित पद्धतीने त्यांनी घेतल्या.